थोड़ी साखर, काळं मीठ एक अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे आणि साधं मीठ पण थोडंसं टाकू आपण, त्याने चव खूप छान येते. थोडंसं मीठ आणि किंचित त्याच्यात गुळ पण टाकतो आहे मी, एक चव त्याची एनहान्स हवी त्या दृष्टीने थोडंसं गुळ टाकतो याच्यात. आता बरीचशी आपली सगळ्या गोष्टी करण्याची मेहनत झालेली आहे, आता बेस्ट पार्ट असतो तो म्हणजे आपल्या डोक्यात जी डिश आहे आपल्याला जशी व्हिज्युअलाइज दिसते तशी डिश ॲक्च्युली प्रेझेंट करण्याची आणि करण्याची. खूप मस्त वाटतं हे सगळं करताना. आता ह्याच्यावर जाणार आहे थोडंसं लेट्यूस टाकू आपण, रफली चॉप लेट्यूस घेतोय. त्यात जाणार आहे थोडं लेट्यूस, हा जो पिकल्ड कांदा आहे ना तो पण खाली टाकूया आपण. काय पाणी घेतलं आहे त्यात व्हिनेगर आहे आणि मीठ आहे, साखर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकला आहे, म्हणजे त्याची पिकल सारखीच चव येईल, म्हणजे आंबट गोड अशी त्याची चव आहे. आत्ता काय टाकूया आपण, आपण एक काम करूया याच्यात ते उरलेला जो चुरा आहे ना तो खाली टाकूया मस्त. हे कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आहे तो पण याच्यात खाली टाकतोय मी मस्त. वा, हे आहे बटाट्याची सल्ली, त्याचबरोबर आपण हे फिंगर्स केलेले आहेत ना, तीन पुष्कळ आहेत का? मला वाटतं तीन पुष्कळ आहेत, मला तर तीन पुष्कळ आहेत. इथे गॅस बंद करतो आहे आणि हा स्पायसी जो सॉस आहे ना हा खूप टेस्टी आहे. हा मात्र तुम्ही मस्तपैकी टाकायचा आहे, याच्यावरती पण टाकायचा आहे या बाजूला आणि याच्यावरती पण, असा असं वाटतंय की ते फिनिश करायची वाट बघायची म्हणजे कठीण होतं कधी कधी, नाही का? हे घेताना व्यवस्थित हा रोल म्हणजे हा जो पीस आहे वरती दाबून नंतर खायचं आहे बरं का, नाही तर सगळं बाहेर पडेल. मंडळी डिश एकदम टेम्पटिंग झाली आहे आणि मला खात्री आहे मुलांना ही डिश नक्की आवडेल. तुम्हाला जर घरी ही डिश करायची असेल मुलांसाठी तर ताबडतोब साहित्य आणि कृती लिहून घ्या. गार्लिक फिंगर रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: आईसबर्ग लेट्यूस, बर्गर बन्स, बेसन, शिजवून किसलेला बटाटा, पिकल ओनियन, बटाटा सल्ली, तळलेले कॉर्नफ्लेक्स, रेड चिली सॉस, तांदुळाचं पीठ, बटर, टोमॅटो सॉस, तूप, व्हिनेगर, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, लिंबू, लसूण, गुळ, हिरवी मिरची, ओवा, खाण्याचा सोडा, काळी मिरी पूड, लाल तिखट, काळं मीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, शिजवून किसलेला बटाटा, साखर आणि मीठ घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून बटाट्याची भाजी थंड करून घ्यावी. एका भांड्यामध्ये बेसन घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे तांदुळाचं पीठ, खाण्याचा सोडा, मीठ, लाल तिखट, ओवा आणि पाणी घालून पीठ एकजीव करून घ्यावं. बटाट्याच्या भाजीचे उभ्या आकारात गोळे करून ते बेसनाच्या मिश्रणात घोळवून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, लाल तिखट, चिली सॉस, पाणी, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, साखर, काळं मीठ आणि काळी मिरी पूड घालून त्याचा सॉस तयार करून घ्यावा. बर्गर बन मध्यभागी कापून त्याला बटर लावून त्यावर आईसबर्ग लेट्यूस, पिकल ओनियन, तळलेले कॉर्नफ्लेक्स, बटाट्याची सल्ली, तयार बटाटे वडे, सॉस, पुन्हा कॉर्नफ्लेक्स, बटाट्याची सल्ली आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.